उल्हासनगरमध्ये दुचाकीची चोरी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात आली. तीन आरोपीच्या ताब्यातून 6 दुचाकीच्या 1,80,000 किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. दुचाकी चोरी करणारे गुन्हेगार अय्यासी व मौजमजा करण्यासाठी कुठल्या थराला जातील याची कल्पना करू शकत नाही. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण 6 दुचाक्या चोरी घेतलेल्या घटनांची नोंद करण्यात आली होती. चोरी गेलेल्या दुचाकीची चौकशी पोलीस गेल्या काही दिवसांपासून करत होते. आरोपी धनंजय कुमावत चोरी केलेली मोटरसायकल घेऊन जात असल्याचे दिसल्याने त्याचा पाठलाग करून त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपीची कसून चौकशी केली असता आणखी 2 दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. त्यातच सचिन पवार व कन्हैया चौरसिया याच्याकडूनही 3 दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून एकूण संख्या 6 झाली आहे. दरम्यान अधिक तपास मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर करत आहेत. सेनाई महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. मध्ये डीबी पथकाला काम करणारे PSI गायकर, त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल चव्हाण आणि पोलीस नाईक ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक आरोपी मोटरसायकलनी चोरी करतो आहे. त्याच्या माहिती घेऊन त्याचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आले. त्याचं नाव आहे धनंजय कैलास कुमावत, वय वर्ष 20, राहण्याला अनिल अशोक टाकीज, उल्हासनगर. याच्याकडून 3 मोटरसायकली आम्ही हस्तगत करण्यात आल्या. यापूर्वी म्हणजे 1 दिवसापूर्वी सचिन बाबू पवार आणि कन्हैया राधेश्याम चौरसिया राहणार जवाहर टॉकीजवळ यांच्याकडून सुद्धा 3 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत. असं एकूण 1,80,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. या कामी DCP माननीय प्रमोद शेवाळे, DCP श्री टेळी साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. हा जो आरोपी आहे धनंजय कुमावत यांच्यावर पूर्वीचे मोटरसायकल चोरीचे गुन्हे आहेत, 5 गुन्हे आहेत.